आज गणेशोत्सवाचा 9वा दिवस आहे. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. आज गणेशोत्सवातील शेवटचा रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या दरबारात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मागील 9 दिवसांमध्ये अनेक दिग्गजांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आजही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये येऊन राजाला वंदन केलंय. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे आणि उद्या पहाटे 6 वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग बंद असेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत सोडले गेले आहेत थेट लालबागच्या राजाच्या इथून. भूषण, काय सांगाल, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एक आतुरता असते लोकांमध्ये, गणेश भक्तांमध्ये, आणि दुरून हे लोक या ठिकाणी येत असतात. आणि आज शेवटचा दिवस आहे दर्शनाचा, पदस्पर्श दर्शनाचा. कशी स्थिती तुम्हाला सध्या दिसतीये? नक्कीच परा, आज गणेशोत्सवातील शेवटचा रविवार आहे, त्यामुळे आपण पाहू शकता सध्या लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अगदी भाविकांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. अगदी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक देखील असतील, सर्वांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श करावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. ती इच्छा काहीशी आपल्याला गर्दीमुळे काहीशी आपल्याला मागे राहिली पाहायला मिळते, कारण प्रत्येकाला त्या चरणापर्यंत पोहोचता येत नाही. मात्र तरीही भाविकांना दर्शन घ्यायला यावं यासाठी आपल्याला मोठी रांग पाहायला मिळत आहे. आणि अगदी परवा मंगळवारी जेव्हा अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशी विसर्जन आहे, त्यामुळे उद्या सकाळी 6 पहाटे 6 वाजेपर्यंत चरण स्पर्शाची रांग असणार आहे. त्यानंतर रात्री उद्या 12 वाजेपर्यंत आपल्याला मुखदर्शनाची रांग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण जी आजचा जो दिवस आहे, आजचा जो रविवार आहे, तो आपल्याला काहीतरी भाविकांसाठी मोठा अगदी सुपर संडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला लालबागच्या राजाच्या दरबारात पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा नवसाला पावतो, लालबागच्या राजाची अशी ख्याती आपल्याला दूरभर जगभर पसरलेली पाहायला मिळते. त्यामुळे या ज्या संपूर्ण राजाची ख्याती जगभर पसरली, त्यामुळे जगभरातून अगदी देशादेशातून देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत ते आपल्याला इथं आलेले पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण नागरिकांची आज बाप्पा त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा पूर्ण करेल, अशा प्रकारे प्रत्येकजण आपापली इच्छा व्यक्त करत आहे. निश्चितच भूषण, आपण बघितलं तर नेहमीच या ठिकाणी गर्दी असते आणि आज ही गर्दी काहीशी वाढल्याचं दिसतंय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.